अमृताला माझ्या बरोबर फिरायला घेऊन जाऊ शकते. परवानगी का मागताय? हक्काने घेऊन जाऊ शकता. काय पाहताय? बायकांच्या हातात दागिने पडले की त्या कुठे इतके हरवून जातात, कसला विचार करता तुम्ही? ते बायकांचं बायकांचं गुपित आहे. मध्ये तुमच्या नवऱ्यांना कळायलाच हवं ना. नाही, उलट अशी गुपित नवऱ्यांपासून लपवून ठेवायची असतात. तू बोलायला थोडीच ऐकणारेस, पण कशी वाटली दिवाळीची भेट? लय भारी वाटली. मी पण तुम्हाला काहीतरी आणले, लगेच घालून दाखवायचं. दागिने वगैरे आणलेस की काय? मी काही तुमच्यासारखी श्रीमंत नाहीये, त्यामुळे मला परवडेल आणि तुम्हाला आवडेल असं काहीतरी आणलंय. अगं, हे कोणाची तरी भलत्याचीच भेट तू मला देतेस? नाही नाही, मी आणले ते तुमच्यासाठी, माझ्या पसंतीने. अगं, पण मी हे असले कपडे आजपर्यंत कधीही घातलेले नाहीत जानकी. खोटं नका बोलू, एका जुन्या फोटो मध्ये मी तुम्हाला असले कपडे घातलेले पाहिलंय. ते कॉलेजच्या दिवसांमधले असतील. मग कॉलेजमध्ये पुन्हा गेला तसं समजा ना. लोक हसतील मला, का जबरदस्ती करतेस? मग तुम्ही आणि अमृताने एकदा मला पंजाबी ड्रेस घालायला लावला होता, ते चालतं वाटतं. अच्छा, म्हणजे तू त्याचा वचपा काढतेस? तर वचपा नाही, माझ्यासाठी घालून दाखवा ना, खोलीतल्या खोलीमध्ये. ठीक आहे, पण मग माझी सुद्धा एक अट आहे. काय? मी जर हा ड्रेस घालावा असं तुला वाटत असेल तर तुला हा ड्रेस घालून दाखवावा लागेल. ठीक आहे, घालते मी. तुम्ही तयार राहा. आनंदाच्या या सणाच्या दिवशी माझ्या वाट्याला मात्र एकटेपणाच आहे. माझा नवराच जर माझ्या बरोबर नीट राहणार नसेल तर मग यापुढची कोणतीही दिवाळी माझ्या वाट्याला प्रकाश आणू शकणार नाही, कारण कुठलाच सण एकट्याने कधी साजरा करता येत नाही. यासाठी आपली माणसं सोबत असावी लागतात. निदान ज्याच्या नावाचं कुंकू लावते तो तर नक्कीच. तुम्हाला माहिती आहे
या गावाकडे जेव्हा एखादी पोरगी अशी मस्त नटून थटून बाहेर निघते ना, तेव्हा चावडीवरची पोरं तिला पाहून अशी शिट्टी मारतात. बरं सगळं छान आहे, पण आता झालं का तुझं समाधान? मी कपडे बदलून येतो. अजून समाधान नाही झालंय माझं. म्हणजे तुम्हाला डोळे भरून पावतरते? आता तोंडात बोट घालून शिट्टी सुद्धा वाजवून झाली, अजून काय राहिलंय? अजून बरच काही बाकी. जानकी नको. नाही उगाच जानकी. शपथ भाऊजी, तुम्ही लय भारी दिसताय. हो ना, बघा मी म्हटलं होतं ना, गण्या बरोबर बोललाय. गण्या कधी खोटं बोलणार नाही. गण्या काय? भाऊजी खरोखर तुम्ही हिरो दिसताय. आणि मी तू त्या चिकणीच आहेस का? आणि मगाशी ती शिट्टी मीच मारली होती यांच्याकडे पाहून. बरं आता मी जरा कपडे बदलून येऊ का? नाही नाही नाही, अकण्या आमचा एक फोटो काढ ना. हा काय फोटो काय काढ? नाही नाही, अजिबात फोटो बिटो नाही. असं काय करताय? गण्या आपलाच आहे, त्याच्या समोर चालतात. आपले सगळेच जण आहेत, वामन आहे, अहिल्या, सुमित्रा, आत्याबाई, वाकणीस सगळेच आहेत. नाही चालतं हो, चालतं. ए गण्या तू काढ रे, काढ काढ ना, काढ ना, काढ ना. अहो भाऊजी हात टाका की. अहो भाऊजी जरा हसा. गण्या तुलाच देणार आहे, जरा धीर धर ना. अरे अरे हो, लक्षासाठीच आहे. गण्या अरे देवा, ह्याच काय दे 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 बाई त्याला. हो हो हो, हे घे तुझं गिफ्ट. कसं वाटलं? आई शपथ कसलं भारी आहे ग. आता या बॅटीने बघ कसल्या सिक्स मारतो ते. म्हणे सिक्स मारतोय, एक रन काढलास ना तरी पुष्कळ आहे. हे ताई अपमान नाही करायचा आपला. हा खरं बोललो की अपमान होत नसतो बरं का. हे जाऊ दे, तिने बॅट तरी दिली, तू काय आणलास ते सांग. हो भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं असतं, बहिणीकडूनच घ्यायचं नसतं. ताई आता मी लहान आहे ना, मोठा झाल्यावर बघ काय काय देतो ते तुला. बघतेच ना मोठा झाल्यावर काय काय देतो ते. शहाणा तुझ्यासाठी मी हे धर. दुसरं काही नाही मिळालं. गण्या शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, त्यातून काहीतरी शिकलास ना तर भलं होईल आयुष्याचं. ठीक आहे थांब. आणखीन पण काहीतरी आणलंय बघ, आवडतंय का ते. आयुष्यपर कसलं भारी आहे गय. ए पण पहिल्यांदा पुस्तक वाचायचं आणि त्याच्यानंतरच हात लावायचा याला, कळलं का? अभ्यासाबरोबरच खेळाकडे सुद्धा दुर्लक्ष नाही करायचं. आता बॅट आहे ना बघ, सेंचुरी फिक्स आहे आपली. बसवा, घ्या फराळ करायला घ्या. अरे वामन किती वाजलेत, आत्ता काय फराळ करतोयस तू? म्हणजे काय, संध्याकाळी फराळ करू नये असं काही नाही आहे, मनात आलं फराळ करावा. पण त्याला काही मर्यादा आहे की नाही? गेले 3 दिवस झाले तू फराळच करतोयस. दादा कसं आहे, 3-4 दिवसच असतात फराळ करण्याचे. गणपतीत मोदक, होळीला पुरणपोळी, दिवाळीला फराळ, भरपूर करावा रे. आणि दादा फराळ हे आपले संस्कार आहेत, आपणच ते जपले पाहिजे. पण फराळाचा संस्कार टिकवताना आरोग्य संस्कार विसरतोयस तू.
जाऊ दे रे. दिवाळीत सगळं माफ असतं कंप्लीट. जानकीने एवढे मन लावून एवढा सगळा फराळ केला जरा तरी का आहे कुठे जानकी? गणेशला ओवाळते. भाऊ बीज आता दिवाळी म्हणजे एवढी सगळी मजा असते पण भाऊबीज म्हणलं ना की मला कसं तरी होतं रे. आपल्याला एखादी तरी बहीण असायला हवी होती है ना? खरंय रे. सख्खी नाही तर निदान चुलत बहीण आत्ये बहीण तरी असायला हवी होती. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला बहीण नाहीये म्हणून? मी तुम्हाला ओवाळणार आहे कारण मी तुम्हाला भावांसारखंच मानते. मग सख्खी नसली तरी मानलेली बहीण आहेच ना तुम्हाला? क्या बात है. आहेच. चल ओवाळायची तयारी कर. चल वामन बहिणीला ओवाळणी द्यावी लागते लक्षात आहे ना? मग कशासाठी उठतोय हा सगळा फराळ सोडून? तू ओवाळायची तयारी करायला घे. हा गेलो आणि हा आलो. चला तूही करून घे जरा फराळ. माझा झालेला नाही एवढं लक्षात ठेव. या निमित्ताने हा फराळ सुटला जरासा. हे का पैसे घेऊन कुठे चाललात? का दिवाळीत जुगार खेळतात म्हणून तुम्ही चाललात खेळायला? नाही ग, आमच्या भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी घालतात म्हणून घेऊन चाललोय. तुमचं माहित नाही पण आमच्यात हे सगळं करण्यासाठी एक बहीण पण लागते. करेक्ट. मिळाली ना आम्हाला आजच एक बहीण, सुमित्रा किल्लेदार. काय सुमित्रा? काही दिवसांपूर्वी तिने माझ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मरता मरता वाचले होते मी. एक मिनिट आईल्या, तो फक्त एक ऍक्सिडेंट होता बस. नेम धरून मारलेल्या गोळीला ऍक्सिडेंट म्हणत नाही. जाणून बुजून केलं होतं तिने हे सगळं. थांबव आईल्या, हे सगळं थांबव. अजून किती दिवस झालेल्या घटनेला तू त्या सुमित्राला जबाबदार ठरणार आहेस, तिच्यावर डूक धरून राहणार आहेस? हा सुमित्राच्या मनाचा मोठेपणा आहे की ती स्वतःहून म्हणाली की आज भाऊबीजेच्या दिवशी मी तुम्हाला ओवाळते, मलाही आणि दादालाही. तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे ना? मग खुशाल करा. रस्त्यावरची कोणीही चालेल पण ती नाही. आईल्या दिवाळी आहे आज. दिवाळी, दिवाळीला जुनं सगळं विसरून जायचं, नव्याने सुरुवात करायची, आनंद साजरा करायचा. तर तू ते सगळं जुनं तसंच काढत राहा. स्वतः आनंदी राहू नकोस, दुसऱ्याला आनंदी राहू देऊ नकोस. सिद्ध केलंयस तू, मी अशीच आहे. सणाच्या दिवशी मी तमाशा करणारच. तू काही कर, मी चाललो. सावकार सावकार. व्हेरी गुड. थोडं नको. बस बस बस, जास्त नको दिवस.
सारखं आपलं दिलं हातातली खाल्लं. बघता संपली दिवाळी. आता उद्यापासून पुन्हा एकदा दौऱ्यावर निघायचं. नीट जा, मी खूप मिस करेन तुम्हाला. अमृता, एक गोष्ट सांगायची राहून गेली. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मुलगी आहे नंदिनी, तिला पाहिलं की मला तुझीच आठवण होते. वागणं बोलणं थेट तुझ्यासारखं. वर्षभरापूर्वी तू होतीस ना बिनधास्त, स्वतःवर विश्वास असणारी, बास्केटबॉल खेळणारी. बाबा, तो भूतकाळ होता. मधल्या एका वर्षात माझ्या आयुष्याची अनेक वर्ष उलटली. आता माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाहीये. पण याचा अर्थ सगळं काही संपलं असं नाहीये अमृता. अगं, अजून उभं आयुष्य पडलंय तुझ्या पुढे. त्याच्या तुलनेत हे एक वर्षभर म्हणजे खूप छोटा काळ आहे. तू ह्या दृष्टीने विचार कर, ह्या दृष्टीने पहा या गोष्टीकडे. बाबा, माझ्या पुढच्या आयुष्यासाठी देवाने मला एक खूप मोठी गोष्ट दिली. माझं बाळ ते असलं ना तर मला कुठल्याच गोष्टीचा विचार करण्याची काहीच गरज नाहीये. पण तुझं बाळ हेच तुझं आयुष्य नाही होऊ शकत अमृता. तुझ्या आयुष्याचा एक भाग होऊ शकत, पण त्या व्यतिरिक्त एक मोठी पोकळी राहणार आहे तुझ्या आयुष्यात. बाबा, तुम्हाला असं म्हणायचंय का की मी दुसरं लग्न करायला हवं? जर एखादा मना योग्य साथीदार मिळाला तर करावंच की. पण मला असं वाटतं बाळा की माझा राजकीय वारसा तू पुढे चालवावस. नाही बाबा, मला नाही वाटत तसं. कारण हे राजकारण वगैरे मला जमण्यासारखी गोष्ट नाहीये. बऱ्याचदा आपल्याला काय जमू शकत हे प्रत्यक्ष केल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. पाण्यात पडल्यावरती आपल्याला पोहायला येऊ लागत ना, तसंच काहीच आहे. तुला माहिती अमृता, मला कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होत. आर्ट स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायची होती. पण तुझे आजोबा हाडाचे उद्योगपती होते, ते मला म्हणाले असले भिकेचे डोहाळे लागल्यासारखं बोलणं बंद कर आणि मी सांगेन ते ऐक, असं म्हणून त्यांनी मला राजकारणात ढकललं. अहिल्याच्या वडिलांशी त्यांची खूप घट्ट दोस्ती होती. मला नेऊन फेकलं त्यांच्या समोर त्यांच्या तालमीत. मला ते अजिबात आवडलं नव्हतं. मला हे जमणार नाही असं वाटत होत. पण हळूहळू मला ते सगळं जमू लागलं. आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचा प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून म्हणतो, आधीच आपलं मत ठरवून टाकू नकोस. कारण आपण आपलं आयुष्य ठरवत असताना आयुष्य आपल्यासाठी आपल्या नकळत अनेक गोष्टी ठरवत असत. आणि बऱ्याचदा नकळत ठरलेल्या गोष्टीच आपल्यासाठी चांगल्या असतात. मी विचार करेन.